वीज बिलांची थकबाकी असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 जाहीर केली. या अंतर्गत वेळेवर देयकं भरणाऱ्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज माफ होणार आहे. मात्र वीज देयकं न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा ऊर्जामंत्र्यांनी दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात वीज देयकं थकित आहेत. याची संकलित रक्कम 1,890 कोटी रुपये इतकी आहे. शिवाय 8,164 कोटी रुपयांचा व्याज आणि 218 कोटी रुपये दंड असे मिळून एकूण 19,272 कोटी रुपये अशी थकबाकी राज्यातील सुमारे 41 लाख शेतकऱ्यांवर आहे. याचा परिणाम वीज कंपन्यांवर होत असून यावर उपाय म्हणून राज्य सरकारनं मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 जाहीर केली आहे. ज्या शेतकरी या योजनेमध्ये आले त्यांचं दंडव्याज कमी होणार आहे. राज्यातलं 8,160 कोटीचं दंडव्याज कमी होणार आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 सहभागी व्हावे. या योजनेत आत्ता जे करंट बिल आलं आहे ते बिल 7 दिवसाच्या आत भरून आपले कनेक्शन जे डिस्कनेक्ट झाले असतील ते रिकनेक्ट करून घ्यावे आणि जे डिस्कनेक्ट झाले नसतील त्यांना 7 दिवस डिस्कनेक्शन होणार नाही. या योजनेअंतर्गत 30,000 रुपयांपेक्षा कमी थकीत देयकं असलेल्या शेतकऱ्यांना 5 तर यापेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना 10 हप्ते पाडून देण्यात येतील. शेतकऱ्यांना चालू वीज देयकं नोव्हेंबर 2017 पर्यंत भरून नंतर डिसेंबर 2017 पासून एकूण थकबाकी देयकाचे हप्ते पाडून देण्यात येतील. पण या योजनेत सहभागी न होणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा बावनकुळेंनी दिलाय. वीज देयकं भरण्याकरता विशेष शिबिर आयोजित करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. दिवाळीपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचं कनेक्शन आपण 3 वर्षात कापलं नाही. पण आता इतकं थकीत झालं आहे की वीज घेण्याकरता सुद्धा पैसे नाही कंपनीकडे आणि म्हणून मूळ रक्कम शेतकऱ्यांनी भरावी, 5 हप्त्यात भरावी, चालू बिल आता भरावे 7 दिवसात. कुणाचेही कनेक्शन कट होणार नाही जर चालू बिल भरलं तर, आणि या योजनेत आलं तर त्यांचे दंडव्याज माफ होणार आहे. गेली 5 वर्ष वीज देयकं भरली नसली तरीही राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केला नसल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय. पण चालू महिन्यात वीज देयकं न भरल्यानं ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केला असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि आपल्या शेतातील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करता येईल असंही ऊर्जामंत्री म्हणाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर.